नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। दुसऱ्या दिवशी सकाळी आरोही लवकर उठून तिचं गाणं गुणगुणत आवरत होती। असाच होता माझ्या मनात ग साजन असाच होता, हे गाणं ती गुणगुणत होती। ती आपलं आवरत छान सुरात गात होती आणि तिचा गळा देखील फार गोड होता। तिचं गुणगुणणं ऐकून याची झोप चळवळली। तो एक डोळा उघडून तिच्याकडे पाहत होता आणि तेवढ्यात तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं। प्रशांत, उठ ना आता, तू ना खूप आळशी झालाय सालीकडे, जिमला जायचा पण कंटाळा करतोस तू, ती त्याला आवाज देत म्हणाली। अगं आरू, रात्री किती उशीर झाला झोपायला, आणि तू कशाला एवढ्या लवकर उठलीस? ये ना इकडे माझ्या मिठीत, तो झोपेतच आळसावलेल्या आवाजात तिला म्हणाला। लवकर वाजलेत बघ किती, आवरून आपल्याला ऑफिसलाही जायचं आहे। प्रशांत, आज ना मला खूप वेगळं वाटतंय, म्हणजे मी आज तुझी बायको म्हणून ऑफिसला येणार आहे, ती स्वतःच्याच विचारात हरवून म्हणाली। आणि म्हणूनच आज ऑफिसला जायचा माझा मूड नाही, तो तिला चिडवण्याच्या मूडमध्ये डोळे चोळत म्हणाला। म्हणजे? ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत म्हणाली। म्हणजे माझी बायको माझ्या सोबत आहे म्हटल्यावर ऑफिसमधल्या मुली माझ्यासोबत आता बोलायला देखील घाबरतील, सगळं कसं मस्त एन्जॉय करत होतो मी, तर तुला माझं सूप पाहावलंच नाही। काय म्हणालास, एन्जॉय करत होतास का? ती डोळे मोठे करून त्याच्या जवळ जात त्याला मारायला हात पुढे करतच होती की तिचा पाय अडखळून ती त्याच्यावरच पडली। आई ग मेलो, आता काही मी जगत नाही, तोंड कसनुसं करून तो एक डोळा उघडून तिच्याकडे पाहत म्हणाला। नाटकं करू नकोस, मला ठाऊक आहे तुला काही लागलं नाही, ती स्वतःला सावरून उठत म्हणाली। लागलं मला, तो तिला अजून जवळ खेचत म्हणाला। प्रशांत, सोड ना, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली। मी तुला काय केलंय, तूच माझ्यावर येऊन पडलीस ना, त्यानं तिला दोन्ही हातांनी अजूनच घट्ट पकडून धरलं। नुकतीच आंघोळ करून आलेल्या तिच्या शरीराचा गंध त्याच्या श्वासात मिसळत होता। तो बेधुंद होऊन श्वासामध्ये गंध भरून घेत होता आणि म्हणाला, सांग ना, तुझ्या मनातला तुझा साजन कसा होता? तिच्या कानामध्ये तो हळूच कुजबुजला। म्हणजे तू ऐकलंस? ती त्याच्या मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली। माझी बायको एवढ्या गोड आवाजात गात होती तर ऐकणारच ना, बर सांग ना कसा होता? बोलता बोलता त्यानं तिच्या मानेवरती आपले ओठ टेकवले आणि त्याच्या गरम श्वासानं ती शहारली। अगदी तुझ्यासारखा, ती त्याच्या नाकावर बोटानं स्पर्श करत म्हणाली। बर उठ, आवरता पटकन, रोजच सकाळी सकाळी तुझी नाटकं सुरू असतात, ती स्वतःला सावरत पटकन त्याच्यापासून बाजूला होत म्हणाली। तो तोंड बारीक करून तिच्याकडे पाहत म्हणाला आणि आवरायला निघून गेला। तिनं मात्र पाठमोरे त्याच्याकडे पाहून फक्त हसून नकारार्थी मांडव लावली। थोड्या वेळाने दोघे पण आवरून खाली आले। सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करत होते। सायली तेवढी दिसत नव्हती। हे दोघे पण येऊन सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसले। मम्मा, काय बनवले नाश्त्याला? प्रशांत चेअरवर बसत म्हणाला। काय हे, रखमानं पराठे का बनवलेत समजतच नाही, श्रीधरराव तोंड आपलं कसनुसं करत म्हणाले। रखमा नव्हती तेव्हा बरं होतं, आरोही रोज नवनवीन पदार्थ नाश्त्याला बनवायची, रखमा आली आणि पुन्हा तेच खावं लागतंय। थांबा बाबा, मी तुमच्यासाठी शिरा बनवते, राहू द्या ते खायचं, आरोही खुर्चीतून उठत म्हणाली। अगं असू दे, तुला पण ऑफिसला जायचंय, आज राहू दे, उद्या बनव, श्रीधरराव तिला थांबवत म्हणाले। सायली नुकतीच येऊन बाजूला उभी राहून त्यांच्यातलं बोलणं ऐकत होती। खरंच आरोही, तू जेवण पण बनवतेस? तेजस चकित होऊन म्हणाला। अरे नुसती बनवत नाही, अगदी चविष्ट स्वयंपाक बनवते ती, श्रीधरराव म्हणाले। मग तर तिच्या हातचं खायला इकडे काही दिवस राहायलाच पाहिजे, सायली मध्येच हसून रिकाम्या खुर्चीत बसत म्हणाली। तिचं बोलणं ऐकून तेजस कसनुसं तोंड करून फक्त हसला। आत्यानी तर तिच्याकडे पाहून तोंडच मुकडलं। ही आरोही तर काही दिवसातच सगळ्यांची लाडकी सून झालेली दिसते, सायली मनातच विचार करत म्हणाली। बरं आरू, तुझं आवरून येतोवर मी गाडी काढतो, प्रशांत खुर्चीतून उठत म्हणाला। प्रशांत दादा, मी पण आता आवरून जाणार आहे, ऋत्विक म्हणाला। का रे, लगेच परत निघालास? प्रशांत ऋत्विककडे पाहत म्हणाला। अभ्यास आहे ना, ऋत्विक म्हणाला। बरं ठीक आहे,
मन लावून अभ्यास कर आणि तिकडे काही गरज पडली तर फोन कर, असं म्हणून प्रशांत बाहेर पडला. ऋत्विक, छान अभ्यास कर आणि काळजी घे, असं म्हणत आरोही पण जायला निघाली. चला आई, मी येते, असं म्हणत ती बाहेर पडली. सायली, चल तुला घरी सोडून मी पण पुढे ऑफिसला जातो, तेजस म्हणाला. तेजस, अरे अजून 4 दिवस इकडेच राहूयात ना आपण, सायली गोड आवाजात म्हणाली. काय, तुला अचानक कसं काय इकडे राहू वाटतंय, तेजस चकित होऊन म्हणाला. अरे मला पण आता कुटुंबाचं महत्व पटलंय, मला पण सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायचंय, सायली तेजसला लाडीगोडी लावत म्हणाली. त्याच्या मनात मात्र तिच्या वागण्याबद्दल जरा संशय येतच होता. राहा आपण नीट राहायचं, आधीसारखे काही उद्योग करू नकोस म्हणजे झालं, तो बाहेर जाता जाता बोलला आणि तिने मात्र त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपलं तोंड फक्त वाकडं केलं. आरोहीने गडबडीत येऊन कारचा डोर ओपन करून प्रशांतच्या बाजूच्या सीटवर बसली. प्रशांत मात्र स्टेअरिंगवर कोपर ठेवून हातावर हनुवटी टेकवून तिचं निरीक्षण करत होता. तिचं मात्र त्याच्याकडे अजूनही लक्ष गेलं नव्हतं. तिनं ओढणी नीट करून पर्स वगैरे नीट घेतली आणि बाजूच्या मिररमध्ये एकदा स्वतःला निरखून पाहिलं. झालं का मॅडम, निघायचं का आता, तसं तिनं त्याच्याकडे पाहिलं. प्रशांत, अरे असा काय पाहतोयस, ती गोंधळून म्हणाली. तुला, त्याने एक डोळा मिचकावत गालात हसत कार स्टार्ट केली. तशी ती लाजली. आरू, काल त्या ड्रेसमध्ये तू खूपच क्यूट दिसत होतीस, अगदी स्वप्नातल्या परीसारखी. कोणाच्या, ती लाजत म्हणाली. माझ्या आणि कोणाच्या, तो समोर पाहत म्हणाला. काय ग, काल सायली वहिनी तुला काय बोलली, तो थोड्या वेळानं आठवत म्हणाला. कधी रे, ती विचार करत म्हणाली. अगं काल तू छान तयार होऊन ऑफिसमध्ये आल्यानंतर ती तुझ्याशी बोलायला तुझ्या जवळ आली होती ते मी पाहिलं, आणि ती तुला नक्कीच काहीतरी बोलली, कारण तुझा चेहरा उतरलेला मी पाहिलाय, प्रशांत म्हणाला. जाऊ दे रे, एखाद्याला असते सवय, सोडते, आरोही बोलणं टाळत म्हणाली. अगं मला सांग तरी, मी नाही कोणाला बोलणार, प्रशांत म्हणाला. त्यानंतर तिनं सायलीचं कालचं बोलणं त्याला सांगितलं आणि ते ऐकून त्याला रागही आला आणि त्यानं तिला तसं दाखवू न देता पुढे म्हणाला. आरू, ती सायली वहिनी अशीच आहे, प्लीज तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. प्रशांत, अरे मी सर्व तेव्हाच विसरून गेले, पण तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि कोणाला त्याबद्दल काही सांगूही नकोस, आरोही म्हणाली. ओके, पण आता आरोही मॅडम तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायच्या तयारीला लागायला हवं, प्रशांत म्हणाला. हो रे, या सगळ्या गोंधळात मी तर विसरूनच गेले होते. प्रशांत, मला जमेल ना चांगलं प्रेझेंटेशन बनवायला, आरोही टेन्शनमध्ये म्हणाली. जमेल ना, तुला त्या दिवशी काय सांगितलं, मला जमेल का हा विचार नाही करायचा, आणि मी आहे ना, आडेल तिथं सांगायला, प्रशांत म्हणाला. प्रेझेंटेशन बनवायचं एवढं काही नाही, पण मला ते एक्सप्लेन करायचं टेन्शन येतं रे, आणि त्यात तू समोर असणार, माझं काय होईल काय माहीत, आरोही म्हणाली. मी तर माझा बदला घेणार आहे त्या दिवशी, माझ्याकडे पाहून तू डोळा मारलास ना त्या दिवशी, आता बघच मी काय करतो, प्रशांत तिची मजा घेत म्हणाला. प्रशांत प्लीज, असं काही करू नकोस, कारण तू समोर असणार या विचारानंच मला भीती वाटते, आणि तू जर असं काही केलं तर मी बोलूही शकणार नाही रे, आरोही त्याच्याकडे पाहून केविलवाण्या स्वरात बोलली. आणि बोलता बोलता दोघेही ऑफिसला येऊन पोहोचले. आज दोघांनी सोबतच ऑफिसमध्ये एंट्री केली. संपूर्ण स्टाफ उठून दोघांनाही गुड मॉर्निंग विश करत होता. आरोहीला तर खूपच ऑकवर्डनेस आला होता. स्वीटीने पण तिला हात मिळवून गुड मॉर्निंग विश केलं. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयातच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.